जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज सर्वप्रथम आपणाला सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. बऱ्याच काळानंतर बोलतोय, अनेकांनी मला विचारलं काल आणि आज एवढे मोठे स्क्रीन कशासाठी लावलेत. तो म्हटलं भाषण संपल्यावरती पठाण दाखवणार आहेत. तर काहीतरी उद्देश असेल म्हणून तर लावले ना. पण आज शिवतीर्थाचा कोपरान कोपरा इथे भरलेला मला दिसतो आहे. अनेकांनी सांगितलं होतं की हा संपलेला पक्ष आहे. हा, जे बोलले त्यांची अवस्था काय? आज महाराष्ट्राची एकूण गेल्या वर्ष दोन वर्षामधली आपण स्थिती पाहतोय, राजकीय स्थिती पाहतोय. गेल्या काही दिवसांमध्ये आपण राजकारणाचा झालेला सगळा खेळ बट्ट्याबोळ सर्वच पाहत आलो. पण हे सगळं राजकारण पाहत असताना मला वाईट वाटत होत. पण ज्यावेळेला शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं का माझं का तुझं हे ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला वेदना होत होत्या. जितकी वर्ष लहानपणापासून त्या तो पक्ष पाहत आलो पाहत काय आलो, तो पक्ष जगलो. मला आजही आठवतंय की दुसरीमध्ये असताना माझ्या शर्टावरती इथे खिशावरती तो वाघ असायचा. आणि तोही बरोबर याच बाजूला. राजकारण लहानपणापासून पाहत आलो, अनुभवत आलो माननीय बाळासाहेबांबरोबर. असंख्य लोकांनी कष्ट घेऊन उभी केलेली, अनेक लोकांच्या घामातून आणि रक्तातून उभे राहिलेला तो पक्ष, ती संघटना, मी ज्याला त्या पक्षातून बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर मी इथे माझं ज्याला भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही आहे तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. आणि मी तेव्हा हेही म्हटलं होतं, मला आत्ता मध्यंतरी कोणीतरी ती क्लिप दाखवली, मी विसरून गेलो होतो सगळं,
ही चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार आणि खड्ड्यात घातल्यानंतर त्या गोष्टीचा वाटेकरी माझी व्हायची इच्छा नाही म्हणून मी बाहेर पडत आहे. आज हे सगळं राजकारण पाहिल्यानंतर जे झालेली परिस्थिती पाहिल्यानंतर जसं असतं ना ते तुमच्या टेलिव्हिजन सिरीज असतात त्याचे एपिसोड्स असतात आणि पुढचा एपिसोड तुम्ही लावला की त्याला एक रिकॅप येतो. रिकॅप म्हणजे अगोदरच्या एपिसोडमध्ये काय झालंय हे पहिलं तुम्हाला सांगतात आणि मग तुम्ही पुढच्या एपिसोडला जाता. दोन हजार सहाला ज्यावेळेला मी पक्ष स्थापन केला याच शिवतीर्थावरती इथे केला पण या संपूर्ण भाषणामध्ये काय झालं कशामुळे झालं तो सगळा चिखल मला करायचा नव्हता आजही नाही करायचा मला. पण काही गोष्टी ज्या पसरवल्या गेल्या की राज ठाकरेला ते शिवसेना प्रमुख पद पाहिजे होतं त्याच्या हातात अख्खा पक्ष पाहिजे होता आणि ते होऊ शकलं नाही म्हणून राज ठाकरे बाहेर पडला झूठ. माझ्या स्वप्नात कधी आलं नाही माझ्या मनाला कधी शिवलंही नाही. कारण तो दुसरा धनुष्यबाण नव्हता ते शिवधनुष्य होतं आणि मला माहिती होतं की बाळासाहेब सोडून ते कोणालाही पेलणार नाही होणार नाही झेपणार नाही. एकाला झेपलं नाही माहीत नाही दुसऱ्याला झेपेल की नाही. पण मला असं वाटतं काही गोष्टी मला तुमच्याशी बोलाव्याशा वाटल्या एकाद दोन गोष्टी मला काही चिखल नाही करायचा परत मला घरातल्या गोष्टी बाहेर पण काढायच्या नाहीत. आणि त्यांच्या बाजूच्या लोकांनाही बाकीच्या लोकांना सांगून ठेवतो आत्ताच माझं बोलणं झाल्यावरती उद्या तोंड उचकटू नका. त्याच्यानंतर माझ्या थोबाडातलं काय काय बाहेर पडेल ते झेपायचं नाही तुम्हाला. मला फक्त तुम्हाला एक दोन घटना फक्त तुम्हाला सांगायच्या होत्या म्हणजे त्या घटनांवरून तुम्हाला अंदाज येईल. कारण सगळ्यांना काय वाटतं तो फक्त सारखा तो महाबळेश्वरचा प्रसंग सांगितला जातो. त्याच्या अगोदर काय काय गोष्टी घडल्या ह्या मला असं वाटतं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. का सांगतोय मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला आत्ताची परिस्थिती का ओढवली गेली आहे हे तुम्हाला समजेल. अनेक गोष्टी झाल्या अनेक काय काय गोष्टी झाल्या. मला माहिती होतं की मला भिंतीकडे सगळा दाबण्याचा प्रयत्न होतोय सगळ्यांना सांगितलं जातं ह्याच्या होर्डिंगवरती फोटो टाकू नका हे करू नका ते करू मला काही फरक पडत नव्हता. मी एके दिवशी उद्धवकडे गेलो आणि त्याला सांगितलं म्हटलं गाडीत बस आपल्याला बाहेर जायचंय. कुठे जायचंय म्हटलं चल इथून निघालो आम्ही आणि हॉटेल ओबेरॉयला गेलो. आता काय त्याचं नाव काय जे असेल ते मी समोर बसवलं त्याला मी हे जे तुम्हाला आता सांगतोय इथे शिवछत्रपती आहेत शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय मी हे.
मी बसवलं समोर आणि त्याला विचारलं, म्हटलं बोल तुला काय हवंय, तुला पक्षाचा अध्यक्ष प्रमुख व्हायचंय? हो. उद्या जर समजा सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री व्हायचंय? हो. तुला जे व्हायचंय ते हो, मला फक्त सांग माझं काम काय. मी फक्त मला प्रचाराला फक्त बाहेर काढू नका तुम्ही. एरवी आतमध्ये ठेवून द्यायचा आणि प्रचाराला बाहेर काढायचा, आणि मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी जबाबदारी सांभाळायची नाही, पुढच्या वेळेला प्रचाराला जायचं, काय तोंड दाखवू त्यांना? मला म्हणलं नाही, मला काही नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं ठरलं मग, तो म्हणलं ठरलं. म्हटलं बघा आता नक्की ना? नक्की. आम्ही घरी आलो, माननीय बाळासाहेब झोपले होते. मी उठवलं त्यांना, त्यांना सांगितलं, म्हटलं सगळा प्रॉब्लेम मी आज सॉल्व केला. म्हणाले काय झालं? मी म्हटलं मी उद्धवशी बोललो, म्हटलं ह्या या सगळ्या गोष्टी झाल्या. मला वाटलं खरंच झाल्या? म्हटलं खरंच झाल्या. सगळं आता मिटलं. मला अशी मिठी मारली, मला म्हणाले उद्धवला बोलो. मी कोणतरी बाहेर ते म्हात्रे का कोणते होते, त्यांना मी सांगितलं, म्हटलं अरे उद्धवला बोलवले सांग, म्हटलं बाळासाहेबांनी बोलवलंय. हा येत आहेत. 5 मिनिटांनंतर बाळासाहेब हजीर झाले होते. म्हणे कुठे गेले? कुठे आहे उद्धव? बोलव त्याला लगेच. मी परत बाहेर गेलो, मला सांगितलं ते बाहेर निघून गेले. या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे मी बाहेर कधी जातोय, पक्षातली जी माणसं आहेत ही बाहेर कधी जात आहेत, त्रास देऊन ही बाहेर कशी टाकता येतील, हे अजून चिडतील, अजून काहीतरी करतील, ह्याला कसं बाहेर करता येईल, याच्यासाठी मी तुम्हाला नारायण राणेचा प्रसंग सांगतो. नारायण राणे बाहेर गेलेच नसते. जेव्हा नारायण राणेचं हे सगळं ठरल्यावरती मी नारायण रावांना फोन केला, म्हटलं नारायण राव काय करताय? म्हटलं मी साहेबांशी बोलतो. म्हटलं जाऊ नका. मला बोले बोला तुम्ही साहेबांशी. मी बाळासाहेबांना फोन लावला. मी तर सांगितलं, म्हटलं त्यांची इच्छा नाहीये, म्हटलं पण म्हटलं जाऊन देऊ नको. म्हटलं मला म्हटलं लगेच घेऊन ये घरी. मी म्हटलं नक्की ना? मला म्हटलं घेऊन ये घरी. फोन ठेवला. मी नारायणरावांना फोन लावला, म्हटलं आत्ताच्या आता इकडे या, आपल्याला साहेबांकडे जायचंय. मला म्हटलं निघालोच. ते तिथून निघाले. मला परत 5 मिनिटात फोन आला माझ्या बाळासाहेबांचा, अरे त्यांना नको बोलवूस. मला कोणतरी बागेत बोलतोय असं दिसत होतं, ऐकू येत होतं. मला म्हणाले की त्यांना नको बोलवूस. काही नाही, मला फोन करून त्यांना सांगायला लागलं येऊ नका. हे ज्या प्रकारे हे संघटना चालू होती, ज्या प्रकारे पक्ष चालू होता, ज्या प्रकारे सगळं वापर जो चालू होता, जो लोकांना बाहेर काढणं जे चालू होतं, ज्या प्रकारचं राजकारण चालू होतं, त्याचा शेवट हा. मला त्यांचं काय झालं याच्याशी मला काही फरक नाही पडत. त्यांचं राजकारण त्यांना लख लाभो. पण जे नाव लहानपणापासून मी पाहत आलो, ते ज्यावेळेला टांगताना दिसायला लागलं मला, की आज ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे, तेव्हा त्रास व्हायला लागला. मी ज्याला बाहेर पडलो शिवसेनेत, तर माझ्या मनात विश्वास ठेवा माझ्यावरती, माझ्या मनात पण नव्हतं मी पक्ष काढून बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा. कोण साथ देणार, कोण येणार बरोबर, काही माहीत नाही. आणि ह्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला ज्या वेळेला लोक माझ्याकडे यायला लागली आणि म्हणाले की एकदा तुम्ही महाराष्ट्र फिरा, तर जेव्हा मी महाराष्ट्र फिरलो आणि ज्या वेळेला मला प्रतिसाद मिळायला लागला, त्याच्यानंतर मी कुठेतरी विचार करायला लागलो की कुठेतरी पक्ष काढला पाहिजे. ही गोष्ट असेल साधारणपणे फेब्रुवारीमधली वगैरे.
मी बाहेर पडलो नोव्हेंबरला, त्याच्यामुळे काहीतरी फार मोठ्या महत्वाकांक्षा होत्या आणि मला काहीतरी मोठा काहीतरी पक्ष काढायचा होता आणि मला त्याच्यामध्ये काहीतरी अगोदर माझे त्याच्याच त्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये चालू होत्या, काही नव्हतं चालू माझं. मला आज जी परिस्थिती झाली आहे ना, त्या परिस्थिती समोर मला तुम्हाला हे सांगणं आवश्यक होतं की काय काय गोष्टी झाल्या, अनेक गोष्टी झाल्या. राजकारणात बाहेरून झाल्या, घरातून झाल्या, सगळीकडनंच झाल्या. आणि आज हे सगळं राजकारण जे चालू आहे ना, आज माननीय बाळासाहेब असते तर ही गोष्ट ह्याची गेले 2 वर्षाची गोष्ट चालू आहे, 2.5 वर्षाची गोष्ट चालू आहे, होऊ दिली असती का? सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणून सगळीकडे फिरायचं आणि सगळ्या गोष्टी सांगत बसायच्या, यांनी हे केलं आणि त्यांनी ते केलं, स्वतः काय शेण खाल्लं? काय असतं, स्मरणशक्ती असते ना, ती जरा कमी असल्यामुळे मागच्या झालेल्या गोष्टी आहेत आपण पटकन विसरतो. मला तुम्हाला परत सांगायचं, आठवून बघा ती 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र निवडणूक लढवली आणि एकत्र निवडणूक लढवल्यानंतर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मतदारांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही विचार केला पाहिजे या गोष्टींचा. सगळीकडनं एक कॅम्पेन करायचं की मतदारांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे, मतदानाचा अधिकार तुम्ही निभावला पाहिजे, तुम्ही मतदान केलं पाहिजे. आणि उन्हातानामध्ये उभं राहिल्यानंतर, रांगेमध्ये उभं राहून मतदान केल्यानंतर हे ह्यांचा खेळ खेळत बसणार? निवडणूक संपली, आकडेवारी आली आणि आकडेवारी आल्यानंतर एकत्र निवडणूक लढवून, युतीमध्ये निवडणूक लढवून शिवसेनेने सांगितलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं की 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री तुम्ही मान्य करा. निवडणुकीमध्ये बोलला होतात, 4 भिंतीमध्ये म्हणा मला अमित शहांनी सांगितलं. मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय, विसरला असाल परत मुद्दामून तुम्हाला सांगतोय. 4 भिंतीमध्ये म्हणा अमित शहांनी सांगितलं, जाहीरपणे का नाही सांगितलं? ज्याला नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावरती बसून ज्याला नरेंद्र मोदी सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, आक्षेप का नाही घेतलात? अमित शहांच्या व्यासपीठावरती बसून तुम्ही अमित शहा ज्याला सांगत होते की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, आक्षेप का नाही घेतलात? ज्या वेळेला तुमच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय सरकार यांचं बसू शकत नाही, त्यावेळेला तुम्ही ह्या गोष्टींची सुरुवात केलीत की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद द्या नाही तर आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही. मग ज्या लोकांनी आता ह्या तुम्हाला युती म्हणून मतदान केलं त्यांचं काय? त्याच्यानंतर तुम्ही सगळे खेळ खेळणार? आणि त्याच्यानंतर काय केलं तुम्ही? ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवलीत तुम्ही काँग्रेस एनसीपीच्या, त्यांच्याबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपद घेतलं, त्यांच्याबरोबर कारभार केलात. त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांबरोबर शपथविधी केला. काय चाललंय, काय चाललंय? सकाळी पहाटेचा शपथविधी करायचा अजित पवारांबरोबर, मग तिथून ताकाने डोळे वटारले, मग ते फिसकटलं प्रकरण, प्रेम प्रकरण, मग दुसरीकडे काहीतरी चालू होतं, एक फूल दो काटे, मग ते सगळं जमलं. ही जी सगळी थेरं चालू आहेत, ही थेरं यांना करण्यासाठी म्हणून, त्याच्यासाठी म्हणून मतदान करता तुम्ही,
आणि मग गेल्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी ज्या गोष्टी बोललो त्याच्यानंतर एप्रिलमध्ये बोललो, जूनमध्ये झाला सगळा तमाशा. अलीबाबा आणि त्याचे 40 जण गेले, त्यांना चोर फक्त म्हणता येत नाही मला, कारण ते चोर नाहीत. यालाच कंटाळून गेले. या कोविडच्या काळामध्ये हा माणूस भेटायला तयार नव्हता कोणाला. मुख्यमंत्री एक आमदार भेटायला गेला, त्याच्या मुलाबरोबर भेटायला गेला, मुलाला बाहेर ठेवा म्हणाले आणि फक्त आमदाराला भेटले. का कोविड का मुलाने काय होणार होतं? कोणालाही भेटत नव्हते, आता अचानक बाहेर पडायला लागले. आणि मग 19 जून 20 जूनच्या सुमारास आपल्याला कळलं 21 जूनला की एकनाथ शिंदे आमदार घेऊन सुरतला गेले. ते पुढे गुवाहाटी पुढे, पहिले सुरतला गेले. मला आजपर्यंत एवढंच माहिती होतं की महाराज तिथून लूट करून महाराष्ट्रात आले सुरतवरून, महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले हे पहिलेच. आणि मग ते काय गुवाहाटी आणि काय गोवा काय आणि त्या सगळ्या गोष्टी करत 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 आता ते बसलेले आहेत मुख्यमंत्री म्हणून. एकनाथ शिंदेना मला फक्त एवढंच सांगायचंय, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही बसलेले आहात, महाराष्ट्र राज्यासाठी काम करा. उद्धव ठाकरे जिकडे सभा घेत आहेत त्याच्या मागून जाऊन सभा घेत बसू नका. ह्यांनी वरळीला घेतली, ह्यांनी वरळीला घेतली, ह्यांनी खेडला घेतली, ह्यांनी खेडला घेतली, गुंतवून ठेवतील महाराष्ट्राचं काय? एवढे महाराष्ट्रामध्ये प्रश्न प्रलंबित आहेत. आज तो पेन्शनचा विषय अडकलेला आहे, त्याच्यासाठी लोक संपावरती आहेत, कर्मचारी संपावरती आहेत. मिटवा एकदा काय तो विषय. शेतकऱ्यांचे विषय आहेत, विम्यामधनं त्यांना लुटलं जातंय, ते घ्या हातामध्ये. या अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालंय जा शेतकऱ्यांना जाऊन भेटा, सभा कसल्या घेत बसलाय. किती प्रश्न पडलेले आहेत. सध्या सुशोभीकरण सुरू आहे सगळीकडे, जेवढे दिव्याचे पोल्स आहेत त्यांना लाईट लावलेत. संध्याकाळी मुंबई बघताना मुंबई एका डान्स बार आहे तेच कळत नाही. हे असं काय सुशोभीकरण असतं काय? परवा दिवशी इथे या, इथेच कुठेतरी इथे 2 सिंह आहेत, त्यांच्या मागून लाल लाईट लावले होते. चला म्हटलं मुळव्याध झाली की काय ना. हे काय लाईटिंग लावायची पद्धत आहे का? लाईट लावायची पद्धत आहे. जगामध्ये जेव्हा तुम्ही फिरता, जगामध्ये जेव्हा जाता, त्यावेळेला बघा कशी स्वच्छ सुंदर चांगली शहरं असतात, दिवे नाही लावत. सुशोभीकरणाच्या नावाखाली किती तर 1700 कोटी रुपये खर्च केले, 1700 कोटी रुपये ते दिवे लावलेत. ते काय कायमचे आहेत का? ते जाणार, मग नवीन लावणार. अहो आपण कोण आहोत? आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. या महाराष्ट्राचे, मी काल म्हटलं ना, ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आज. या संपूर्ण हिंद प्रांतावरती जर समजा तुम्ही बघितलं
तर आजपर्यंत सगळी फक्त आक्रमण बाहेरून आलेली आहेत. या हिंद प्रांतावरती स्वतःचं राज्य म्हणून कोणी निर्माण केलं असेल तर आपल्या मराठेशाहीनी राज्य फक्त इथे निर्माण केलं. तो हा महाराष्ट्र चाचपडतोय. आज हे गेले, उद्या ते आले, उद्या ते गेले, उद्या ते आले. कशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलं आणि कशा प्रकारचं राजकारण आज बघतोय महाराष्ट्र. नवीन उद्योग येताना दिसत नाहीयेत, बेरोजगारी आ वासून उभी आहे. शेतकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, ते सरकारकडे बघतायत. सरकार कोणाकडे बघतंय? कोर्टाकडे बघतंय. आमचं काय होणार, आमचा निर्णय कधी लागतोय, असं कोर्टावरती अवलंबून असलेलं सरकार मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. माझं तर म्हणणं आहे, आत्ताची राजकीय परिस्थिती पाहताना सर्वांनी एकदा ठरवा आणि आत्ताच विधानसभेच्या निवडणुका लावा. जो काय व्हायचा आहे ना तो सोक्षमोक्ष एकदा होऊनच जाऊन देत. जो काय चिखल केलाय ना तो नायब नागरिकांनी तुमच्या तोंडात घातला बघा. नवीन नवीन आहेत मुख्यमंत्री, ठीक आहे, समजू शकतो आपण, करा काम नीट. एवढ्या गोष्टी आहेत. मला लोकांनी विचारलं, कालच काल माझा इंटरव्ह्यू झाला, तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय, हिंदू म्हणून तुम्ही कोणाला बघता, आजचा हिंदू नववर्ष माझ्या हिंदुत्वामध्ये आणि तो असलाच पाहिजे मला असं वाटतं. मी सांगितलं ना मागच्या वेळेला, मला धर्मांध हिंदू नको आहे, मला धर्माभिमानी हिंदू हवा आहे. जो स्वतःचा धर्मही देखील बघेल, दुसऱ्या धर्माचाही मान राखेल, जेवढ्यास तेवढा. पण मला माणसं पाहिजेत, मुस्लिम धर्मामधली देखील माणसं पाहिजेत, कोणासारखी पाहिजेत, मला जावेद अख्तरांसारखी माणसं पाहिजेत. या देशातल्या आजपर्यंत कुठच्याही नागरिकांनी आजपर्यंत पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानला कधी खडे बोल सुनावले नाहीत. मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय की द्वेषाने बघण्यासारखं काही नसतं समोर, पण जिथे कुरापती काढत असतील त्यांना त्याच पद्धतीचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. मध्यंतरी ते गाजलं, पण मी तुम्हाला मुद्दामून दाखवण्यासाठी आणलंय की मला अपेक्षित असलेला मुसलमान, भारतीय मुसलमान, महाराष्ट्राचा मुसलमान हा कसा पाहिजे. पाकिस्तानला दोन शब्द सांगणारा, त्यांना सुनावून येणारा आणि अशा प्रकारची हिंमत दाखवणारा मला मुसलमान पाहिजे. जावेद अख्तरांसारखा लावतो जो बातें ऐका, जो आदमी कुछ नहीं जानता. मेहदी हसन आए, नेहाज पॉपुलर हुए थे वहां, वो जहां बड़ी उनकी एहतराम जब आए थे, आप सोचते सकते किस तरह का फंक्शन उनका हुआ था. उसकी कमेंट्री शबाना ने दी थी, लिखी मैंने थी, और वो पूरा जिस तरह से हॉल ने उन्हें रिसीव किया, लता मंगेशकर, आशा भोसले, इस तरह की ग्रेट सिंगर्स, उन्होंने जो एहतराम दिया उन्हें वो है. फैज साहब आए थे तो ऐसा लगता था किसी स्टेट का हेड आया हुआ है. आगे पीछे तो गाड़ियां चल रही होती थी, वो सायरन देती हुई, और जब आते थे तो गवर्नर हाउस में ठहरते थे. वहां का कोई टेलीविजन नहीं था जिसने उन्हें कहा आप तो आपके यहाँ प्राइवेट चैनल आ गए हैं. पीटीवी पे तो कोई हिंदुस्तानी जा नहीं सकता था. कोई साहिल का, कभी कैफी का, कभी सरदार जाफरी का इंटरव्यू देखा आपने पीटीवी पे? हम आपको दिखाएंगे, हमारे यहां हुआ. तो ये जो बंदिश है,
कम्युनिकेशन पे और कहीं एक कोशिश है कि लोग एक दूसरे को जान ना सके, ये माफ कीजिएगा दोनों तरफ से, और शायद थोड़ी सी आपके यहां ज्यादा है, अब कम हो रही है, मुझे खुशी है। तो ये मैं यहां मैं तकल्लुफ से काम नहीं लूंगा। हमने तो नुसरत के बड़े बड़े फंक्शन किए, मेहदी हसन के बड़े बड़े फंक्शन किए, आपके मुल्क में तो लता मंगेशकर का कोई फंक्शन नहीं हुआ। तो हकीकत ये है, चलिए अब हम एक दूसरे को इल्जाम ना दें, उससे सॉल्व नहीं होगा। अहम बात यह है कि ये जो आजकल इतना गर्म है फिजा, वो कम होनी चाहिए। हम तो बंबई के लोग हैं, हमने देखा हमारे शहर पे कैसे हमला हुआ था। तो वो लोग नॉर्वे से तो नहीं आए थे, ना इजिप्ट से आए थे, वो लोग अभी भी आपके मुल्क में घूम रहे हैं। तो ये शिकायत अगर हिंदुस्तानी के दिल में हो तो आपको बुरा नहीं मानना चाहिए। ये पाकिस्तान मध्ये जाऊन त्यांनी सांगितलंय, इथे बोलणारे आहेतच, पण तिथे त्यांच्या लोकांसमोर जाऊन त्यांना सांगायचं की आमच्या शहरामध्ये जो हल्ला झाला आम्ही नाही विसरणार तो, हे असं सांगणारे, असं बोलणारे जे आहेत ना, हे अशी माणसं मला हवी आहेत, अशी माणसं मला अपेक्षित आहेत। ना की जे आज सांगलीमध्ये चालू आहे, मला मध्यंतरी एक पत्र आलं, कुठे पत्र कुठे आलं ते सचिन, आम्ही खाली सही करणार, हे कुपवाड येथील मंगलमूर्ती कॉलनी येथील रहिवासी लोक आहोत। मंगलमूर्ती कॉलनी या परिसरातील बहुतांशी लोक हिंदू राहतात। सदरची कॉलनी ही सन का या गटामध्ये प्लॉट पाडून मंगलमूर्ती कॉलनी वसलेली आहे। सदर भागामध्ये काही क्षेत्र हे डीपी रस्ता म्हणून तर काही क्षेत्र हे प्रायमरी स्कूल व प्लेग्राउंड म्हणून आरक्षित आहेत। असे असताना सदर कॉलनीमधील प्लॉट नंबर 16-17 अ व 17 ब या प्लॉटवर सदरचे आरक्षण असलेले नवीन विकसन प्लॅनमध्ये नमूद आहे। असे असताना सदर मोकळी प्लॉट जागा 3 गुंठे क्षेत्राची असून पूर्वीपासून येथे खेळाचे मैदान असून सदर मंगलमूर्ती कॉलनीतील रहिवासी त्याचा वापर करीत होते। असे असताना सदर जागेबाबत काही खोटी बनावट व बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून अब्दुल अर्जाज, उमर मुल्ला, राजू शेख वगैरे लोकांनी सदर जागेवर येऊन जागेवरती हक्क सांगण्यास सुरुवात केली। त्यास परिसरातील नागरिकांनी विरोध केला असता परिसरामध्ये झुंडशाहीने दहशत वाजविणे, लोकांना शिवीगाळ करणे, रात्री अपरात्री घराचे दरवाजे वाजविणे, घरावरती दगड टाकणे, स्पीकरवरून मोठमोठ्याने आरडाओरडा करणे, अशा प्रकारे त्रास व उपद्रव देण्यास सुरुवात केली। तसेच आजूबाजूच्या अन्य भागातील मुस्लिम समाजाच्या लोकांना एकत्र करून स्थानिक नागरिकांना धमक्या दिल्या गेल्या। त्याचप्रमाणे वेळोवेळी सदर गोष्टीस स्थानिक नागरिकांनी विरोध केला, परंतु पोलिसांनी योग्य ती दखल घेतली नाही। त्यातच सदरवर नमूद केलेल्या लोकांनी सदर जागेमध्ये मोठे पत्रे लावले असून काही बांधकामाच्या प्रयत्नात असल्याचा, तिथे मशीद बांधली जाते अनधिकृतपणे, आपल्या लोकांनी तक्रार करून देखील तिथे कोणतीही दखल घेतली जात नाही सांगलीमध्ये, त्याचे फक्त फोटो तुम्ही फक्त बघा। ही बातमी आली सांगलीत, 2 गटामध्ये मारामारी, मशिदीच्या दाव्यावर जखमी, 15 जणांवर गुन्हा। ही ते खेळाचं मैदान, हे तिकडे सगळं बांधकाम सुरू आहे। मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि आल्यावरती, देवेंद्र फडणवीस आल्यानंतर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आल्यावरती, प्रतापगडाच्या पायथ्याशी जी अफजल खानाची कबर आहे तिला पुन्हा व्यवस्थित जागेवर आणलं। जे पसरलं होतं, वेडवाकडं जे पसरलं होतं त्याला परत जागेवरती आणलं। सगळं अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन। आज मुख्यमंत्रीजी तुमच्याकडे शिवसेना नाव आलंय,
तुमच्याकडे धनुष्यबाण आलाय, तुम्ही सांगताय की आमच्यामध्ये बाळासाहेबांचे विचार आहेत. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की गेल्या गुढी पाडव्याला आम्ही जे सांगितलं होतं की मशिदीवरचे भोंगे बंद करा, गेल्या सरकारमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती गुन्हे दाखल झाले. पहिली गोष्ट म्हणजे ते 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती झालेले गुन्हे पहिल्यांदा मागे घ्या. आणि दुसरं, एक तर तुम्ही सांगा की लाऊडस्पीकर बंद करा, अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा. आम्ही लाऊडस्पीकर बंद करतो. दोनपैकी एक निर्णय एकनाथ शिंदे सरकारनं हा घ्यावाच लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा ह्या मशिदींवरचे भोंगे परत मोठ्याने वाढायला लागलेत. मी विशेष सोडलेला नाही, विशेष सोडणार नाही. मी पुन्हा याच्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार. मी मुद्दामून तुमच्या सर्वांच्या साक्षीने हा विषय आज काढला, त्याच्यासाठी परत मी जाऊन भेटणार. माझी मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातल्या कामांकडे लक्ष द्या. महाराष्ट्रामध्ये काय काय गोष्टी पसरल्या जात आहेत, उभ्या होत आहेत, उभ्या राहत आहेत, अनधिकृतपणे उभ्या राहत आहेत, त्या गोष्टींकडे लक्ष द्या. या सांगलीतल्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रशासनाचं दुर्लक्ष असलं ना, राज्यकर्त्यांचं जर दुर्लक्ष असलं, प्रशासनाचं दुर्लक्ष असलं, तर काय घडू शकतं, काय काय गोष्टी घडू शकतात, होऊ शकतात. कारण सगळ्यांचंच राजकारणाकडे लक्ष, आतल्या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष. पण गेल्या 2-2.5 वर्षांपूर्वी एक सुरू झालेली गोष्ट मला तुमच्या सर्वांच्या साक्षीने मला महाराष्ट्र सरकारला सांगायची आणि दाखवायची आहे. मी मध्यंतरी असाच या भागामध्ये इथे कुठे एकाकडे गेलो होतो, समोर पाहिलं म्हटलं काहीतरी समुद्रात मला गर्दी दिसली, रस्त्यामध्ये समुद्रात मला लोक दिसली, काय समजेना. मग मी एकाला सांगितलं म्हटलं जरा जरा बघ रे काय आहे ते. आणि मग त्या माणसाने मला हे असले ड्रोन आहेत ना फिरतात, याच्यावरनं मला शूट करून माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या. प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यावरती काय गोष्टी घडू शकतात, आपण समाज म्हणून त्या गोष्टींकडे कधी पाहत नाही, फिरत असताना देखील आपलं लक्ष जात नाही. पण याच गोष्टींचे गैरफायदे कशा प्रकारे घेतले जातात, मला असं वाटतं तुमच्या भागामध्ये देखील तुम्ही दक्ष असलं पाहिजे, तुमचं लक्ष असलं पाहिजे की कोणत्या गोष्टी होत आहेत. आणि जो या देशाची घटना मानणारा जो मुसलमान आहे, त्या मुसलमानांना मला विचारायचं आहे की जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्हाला मान्य आहे का. सगळ्यांचं दुर्लक्ष असल्यावरती कशा गोष्टी घडतात पहा तुम्हीच. एक मिनिट जर थांब. मी हे पाहण्याच्या अगोदर, दाखवण्याच्या अगोदर माझा एकनाथ शिंदे सरकारला, देवेंद्र फडणवीस ज्यांच्या हातामध्ये गृह खाता आहे, निवडणुका झालेल्या नसल्यामुळे मी नगरसेवकांना सांगू शकत नाही, परंतु मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल, मुंबई पोलीस दलाचे
कमिश्नर, मुंबई पोलीस खात्याचे कमिश्नर विवेक फणसाळकर, माझी सगळ्यांनाच माझी विनंती आहे की ह्याच्यावरती जर समजा तुमची कारवाई होणार नसेल तर त्याच्यानंतर महिन्याभरानंतर काय होईल हे तुम्ही पाहिल्यावरती मी तुम्हाला हे इथे असलेले मगदूम बाबा सदरगा याच्या समोर समुद्रामध्ये अनधिकृतरित्या मी त्याचे सॅटेलाइट फोटो पण पाहिले, काही नाही होतं तिकडे. हे गेल्या 2 वर्षामध्ये इथे उभं केलं. माहीम पोलीस स्टेशन तिकडे जवळ आहे, लक्ष नाही. महानगरपालिकेचे लोक फिरत असतात, पाहिलं नाही. दिवसा ढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर जर समजा इथे समुद्रामध्ये हे समोरचा हाजी अली, नवीन हाजी अली काय करणार? आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस कमिशनर यांना, महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी आजच सांगतो, महिन्याभराच्या आज जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं गेलं नाही, तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय इथे राहणार नाही. मग साला काय व्हायचं तर होऊन जाऊन देत. अशा प्रकारे जर कोणालाही जर समजा तुम्ही सवलती देत बसाल आणि कोणाहीकडे जर दुर्लक्ष करत बसाल, मग आमच्याकडे पण दुर्लक्ष करा. वाटेल ते फाजल चाळे चालू देणार नाही. मी तुम्हाला सांगतो ना, हे एकदा राज्य जर माझ्या हातामध्ये आलं ना, अख्खं राज्य सुतासारखं सरळ करून ठेवीन मी. परत कोणाची वाकडी हिंमत नाही होणार बघायची. चला कोणी यावा आणि आम्हाला टपली मारून निघून जावा.
तुमच्या डोळ्यात एकच या सगळ्या गोष्टी घडतायत, इथे घडतायत, बाहेर घडतायत, आमचं लक्ष नाही, आम्ही राजकारणात गुंतलोय. म्हणून तुम्हाला तुमची ताकद ही सतत तुम्हाला दाखवावीच लागेल. गरज नाही खरं तर, पण दाखवावी लागेल. जो सज्ञ मुसलमान वर्ग जो आहे, मुसलमान समाज जो आहे या महाराष्ट्रामधला, त्याला तरी हे मान्य आहे का? दिवसा ढवळ्या काही करायचं, तुम्ही कुठचीही अनधिकृत बांधकामं उभी करायची, कुठचा कसला दर्गा? कोणाची समाधी आहे ती? माशाची? त्याला पेंग्विन. पण राज्यकर्ते ज्यावेळेला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेले असतात ना, त्यावेळेला बाहेरचे लोक काय करू शकतात, काय करतात, एवढंच फक्त म्हणून मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवलं, याच्यासाठी म्हणून तो हा स्क्रीन लावला होता. माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, येणारी रामनवमी जोरात साजरी करा. येत्या 6 जूनला आपल्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. मी स्वतः रायगडावरती जाणार आहे, आपणही सर्वांनी या. माझी आज या गुढीपाडव्याच्या दिवशी फक्त आपल्या सर्वांना, माझ्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, दक्ष राहा, बेसावध राहू नका. आजूबाजूला काय घडतंय, कोणत्या कोणत्या गोष्टी घडतायत, याच्यावरती पाळत ठेवा. आज जर बेसावध राहिलात ना, पायाखालची जमीन कधी सरकून निघून जाईल ना, तुम्हाला कळणार पण देखील नाही. आणि म्हणून तुम्हाला फक्त आज या गुढीपाडव्याच्या दिवशी मी तुम्हाला सर्वांना मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि फक्त सर्वांनी आपण दक्ष राहावं, शासनावरती अंकुश ठेवावा, एवढंच आज आपल्याला सर्वांना सांगेन. मध्ये मध्ये भेटत राहूच आपण. मे एप्रिलमध्ये माझ्या ज्या उरलेल्या कोकणामधल्या ज्या 2 सभा होत्या, मी नाही त्यांच्या मागे जाते, पण मी त्याच्या आधी ज्या सांगितल्या होत्या मी कोकणामधल्या सभा घेणार आहे, त्या एप्रिलमध्ये मी सभा तिथे सभेसाठी मी येईन, त्यावेळेला बाकीच्या इतर सविस्तर गोष्टी बोलूच. परंतु परत आज सगळेजण तुम्ही आज आलात, इतक्या मोठ्या संख्येने सगळे हजर झालात, आज तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. माझी खास करून इथे असलेल्या लोकांना, माझी महिलांना, लोकांना विनंती आहे, महिलांना जाताना आपण व्यवस्थित वाट करून द्यावी, त्या व्यवस्थित जातील याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं. आपण लांबून कुठून कुठून आलेला असाल, जाताना आपण गाड्या देखील नीट आपण व्यवस्थित चालवाव्यात, आपल्या घरचे देखील आपली सगळी येण्याची वाट बघत असतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रावसाहेब. आणि या सभेची सांगता महाराष्ट्रगीत आणि त्या पाठोपाठ राष्ट्रगीताने होईल. सर्वांनी महाराष्ट्र गीतासाठी आणि राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. धन्यवाद. ओलादी मन घटे खेळती खेळ जीव घेऊन.
पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांसाठी कळंबोली येथे भोजनाची व्यवस्था केलेली आहे. पुणे जिल्ह्याच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी कळंबोली येथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्याची व्यवस्था मानखुर्द येथे करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांची भोजनाची व्यवस्था पडघा टोल नाक्याच्या पुढे केलेली आहे. मैदानातून महिलांना प्राधान्याने बाहेर जाण्यासाठी वाव द्यावा. ऑडियो वाला.